आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती. मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही. माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले. जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाही आहेत, त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचा, तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो. तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या. अध्यक्षांमध्ये अशी हरकत मी उचलली नाही त्यांच्या भाषणाच्या वेळेला. हे अध्यक्षांमध्ये माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं मला हरकत आहे तर अध्यक्षांमध्ये माझी हरकत ही आहे. सन्माननीय वर्षादे म्हणाल्या की इलेक्शन तुम्ही घेत नाही. अध्यक्ष महोदय हे चुकीचं रेकॉर्डवर जात आहे, असत्य याचं कारण इलेक्शन सरकार नाही घेत, इलेक्शन आयोग घेते. आणि आयोगासमोर इलेक्शन घेण्याच्या अगोदर 2 न्यायालयामध्ये पिटिशन्स आहेत, एक मुंबईच्या 227 वॉर्ड का 236 वॉर्ड या विषयातली एक पिटिशन आहे, दुसरी अर्बन लोकल बॉडीमध्ये आपल्या ओबीसी समाजाच्या राखीव जागा किती यामध्ये निवाडा येणं बाकी आहे. या दोन्ही काही सरकारने केलेले नाहीत. आणि बोलायचंच असेल तर 227 का 236 यासाठी न्यायालयात जाऊन अडवणुकीची पिटिशन उबाटा सेनेने केली आहे, त्यांच्या 2 नगरसेवकांनी केली आहे, माजी नगरसेवकांनी केलं. आणि त्यामुळे अध्यक्ष माझं पूर्ण आलं. अध्यक्ष महोदय आणि राहतारायला मुद्दा माझी हरकत ही आहे की समान निधीचा विषय असेल ना. अध्यक्ष महोदय 2 वर्ष ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, 2-2.5 वर्ष त्यावेळेला अध्यक्ष महोदय या बाजूच्या नगरसेवकाला आमदाराला एक दमडी नाही मिळाली. अध्यक्ष महोदय मी अभिनंदन करेन एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी समानता आणली, यांनी जी असमानता केली ना ती ह्या बाजूच्या लोकांना देऊन आज समानता आणली. त्यावेळेला फक्त कलानगर आणि वरळी, कलानगर आणि वरळी एवढाच निधी होता, आज समानतेने मुंबईला गेला. त्यामुळे सत्य अध्यक्ष महोदय जे मुद्दे उपस्थित होत आहेत त्या मुद्दे तुम्ही जे मंत्रिमंडळ उत्तर देणार आहेत त्यांच्याकडे तुम्ही मुद्दे द्या, ते मंत्रिमंडळ उत्तर देतील, त्यामुळे कुणी अडथळा आणू नये. अध्यक्ष महोदय मी आपल्या मनापासून धन्यवाद, मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही बोललात की मध्ये अडथळा आणू नये. मला प्रश्न तोच आहे, ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं, हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते. अध्यक्ष महोदय त्यांनी काय हरकत की त्या सुद्धा म्हणाला आणि आपण आपण तर आपण त्या स्थानावर बसलं, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही. तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला की अडथळा कसा असू शकतो, मी तुम्हाला सांगितलंय पुढचे सदस्य आहेत पुढे कुणी अडथळे आणू नयेत यासाठी मी सांगितलं, यासाठी मी सांगितलं. बोला मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद देते, आपल्या शब्दाला पण आक्षेप असेल पण मी तुम्हाला धन्यवाद देते सन्माननीय अध्यक्ष महोदय. मी तुम्हाला सांगते की मी त्यांचं भाषण होत असताना एकाही सदस्यांनी सांगावं की मी उठून उभे राहून मध्ये बोलले, किंवा एकाही सदस्यांनी सांगावं नाही. आता तुम्ही आता माझा वेळ जात आहे, तुम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय जर मला सुद्धा निवडणूक आयोगाच्या खूप त्या ठिकाणी काय म्हणते आम्हाला पण, आम्ही पण मानतो की ते कॉन्स्टिट्यूशनल एक इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं की सर्वप्रथम त्यांनी सांगितलेल्या पहिल्या गोष्टीचं तुम्ही निहे करा. चुनाव आयोगाने सांगितलेले म्हणजे तुमच्या इलेक्शन कमिशननी सांगितले की आयुक्तांची 2 बदली करण्याचं रिमाइंडर पाठवले, पहिली आयुक्तांची बदली करा. कारण आपण इलेक्शन मला सांगायचंय की 900 टेंडर 10 दिवसात करणं, तुम्ही हसताय नाही भाऊ पण तुम्ही विचार नाही करत आहे की ज्या तऱ्हेने मुंबईचा पैसा हा मुंबईकराचा पैसा तुम्ही फटाफट 10 दिवसामध्ये शेवटच्या करत चालले सन्माननीय अध्यक्ष महोदय. कशासाठी एवढी घाई होती तर वर्षभर काय करत होतात, तुमचे आयुक्त काय करतात म्हणजे फुकट बसलेत का, त्यांची बदली तरी करा. मी सांगते तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना घाबरून ठेवलेले, एकदा चौकशीला गेलेले त्यांना घाबरून ठेवले. आता दुसरं काय, शासन जे सांगतं ते करतात. ते मी त्यांना बोलून सांगितलं की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही कोणाला जबाबदार आहात, तुम्ही मुंबईच्या जनतेला जबाबदार आहात, तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार आहात. पण दुर्दैवाने सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायचंय पुढचा मुद्दा सन्माननीय अध्यक्ष महोदय जो मी मांडते, अध्यक्ष महोदय आता मला मतदारसंघाचे 3 विषय मांडायचे. त्यांनी रेकॉर्डवर काय सांगितलं, अध्यक्ष महोदय त्यांनी रेकॉर्डवर काय सांगितलं,
आयुक्तांना घाबरवून ठेवलंय. कोणी अध्यक्ष महोदय काय चाललंय, काय पुरावा अध्यक्ष महोदय, कुठल्या आधारावर बोलला असं अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्डवर काय चाललंय अध्यक्ष महोदय, कोणी घाबरवलं, कोणाला घाबरवलं, काय पद्धतीने घाबरवलं अध्यक्ष महोदय, उत्तर दिले त्याबद्दल. आपल्याकडनं अपेक्षा आहे मंत्री महोदय नाही भूमिकेत राहायला पाहिजे अध्यक्ष महोदय, आपण आहात नाही भूमिकेत. अध्या रेकॉर्डवर काय चाललंय अध्यक्ष महोदय, कोणी घाबरवलंय, मला स्पष्टीकरण होतं ना काही असत चालू ना मंत्री महोदय उत्तर देतील. देशातली व्यवस्था उपस्थित उत्तर देतील ना, आणि कोणाला सांगतो अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर काढून टाका. अध्यक्ष महोदय लवकर संपव संपवते नायका दाराने दिली, नायका एअर इंडिया दिली, नायका बांद्रा लिक्विडेशन दिली, नायका मुलुंड दिली, नायका कुर्ला दिली, नायका कांजूरमार्ग दिली, नायका दिला, नायका रमाबाई दिली. मी सांगितलंय, मी सांगितलंय काय खोटं बोलते, मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय या दीड वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टासाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष मी खोटं काय बोलते हो, नाही दिले का उत्तर देऊ दे ना, मी सांगते कोणत्या कोणत्या जमिनी आधार नाही दिला येऊ दे ना, खोट काय खोटं बोलते अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली, नाही मी संधी देणार नाही. बोला 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 तुम्ही काय तुम्ही बोला. सारखी सारखी म्हणजे काय बोलतात, काय काय दिलं अहो मंत्री उत्तर देतील ना. अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे, आम्ही आठवण करून देतो. अध्यक्ष महोदय सांगितलं की माझं बोलणं सांगितलं की तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही माझ्या ऐकून घ्या. बोला 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 न ऐकता बोलता आपण. बोला की हरकत बोला बोलताय. बोला तुम्ही. बोला आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीमध्ये मागणार नाहीत. अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या. बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार, अवास्तव आरोप, पुराव्याविना आरोप, असंबंध बोलणं हे करू नका, हे आपण सांगितलं. आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिलं काय दिला पुराव्यानी, काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे, काय माहिती यांनी सांगितली आहे. असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या सूचनांना त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या निर्देशांना त्या मानणार नसतील तर आम्ही निदर्शनात आणून द्यायचं नाही. आणि जर आपल्या निदर्शनात आणून दिलेल्या गोष्टी तर मानणार नसतील तर त्यांना बसवा. तुमचा आपला जर आहे